अनिकेत काय निर्णय? बॉलिंग सराफ क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि विनंती असेल ओमकार गिरगाव सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची. ओमकार गिरगाव विनंती आहे, प्रॅक्टिस कुठे करायची नाहीये आणि डायरेक्ट क्षेत्ररक्षण सजवायचंय. गिरगाव ओपनर बॅटर पाठवा. टी डब्ल्यू जे डॉमिनेटर विरुद्ध सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे ओमकार गिरगाव. आपण आधीच झेन ट्रॉफी पाहत आहोत, जोगेश्वरी पश्चिमेला आपण आहोत. रहीम खान बाबा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपल्याला नेण्यासाठी यायचंय. बाबा बाबा रहीम खान आदी झेन ट्रॉफी आपण पाहतोय. झेन फिल्मचे ओनर मोसिन शेख त्याचबरोबरीने आदी स्पोर्ट्स या बॅट ब्रँडचे सर्वे सर्वा गुफरान शाह यांच्या वतीने आयोजित असणारी स्पर्धा. या स्पर्धेसाठी बॉल जर पाहिलं तर फुलटॉस अली असगर यांच्या माध्यमातून साईयांचे स्पोर्ट दत्ताबाई दत्ता चव्हाण ए के प्लायवूड ई अँड सन सालिमार कार पॉइंट फोर से अनिम भाई इनके शुभ बातों से मैन ऑफ द मैच का ट्रॉफी रहीम खान बाबा को. माइलस्टोन मार्बल शाह फैब आणि मुंबई सेंट्रल ज्यूस अँड स्नॅक्स सेंटर. ओमकार बॅटिंग करणार आहेत आणि ओमकारची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. छोट्या चणीचे दोन गिरगावातील नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर राहुल चांदोरकर जे आदी स्पोर्टचे ब्रँड बॅटचे ब्रँड अम्बॅसेडर देखील आहेत त्यांच्या जोडीला मुंबई महाराष्ट्रातील सध्याच्या कडीला चर्चेतील खेळाडू निखिल जाधव आहेत. गिरगाव काल जर पाहिलं तर ओमकारच्या नावाने गोविंदा पथक देखील आहे आणि या वर्षी देखील ओमकारने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली आहे. 8 थरांचे मानवी मनोरे रचण्याचं काम त्यांनी केलं आहे संदीप पोपळकर आणि कंपनी. तर ओमकार कालचा रेस्ट घेऊन मात्र आता क्रिकेट डे वर्ल्ड आहे. दोन दिवस 16 टीम प्रोफेशनल टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही टीमला विनंती असेल मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपल्या 12th मॅन या ठिकाणी पाठवायचे आहेत दोन्ही टीम. प्रथम ठाकरे
जैनुद्दीन जैनुबाई देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, गुफरानबाईंचे मोठे बंधू। मॅचला सुरुवात होते एका बाजूला गिरगाव एका बाजूला पालघर। पहिला बॉल, पहिल्या बॉलवर खूप चांगला नियंत्रित फटका होता आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार। चार फलंदाजीसाठी जर पाहिलं तर आणखीन एक फटका जो त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु कमबॅक करतायत प्रथम ठाकरे। आणि एका बाजूला जर पाहिलं तर निखिल जाधव त्यांच्या जोडीला राहुल चांदोरकर अगदी पाडायचा हा फलंदाज। ओहो वेग होता प्रथम यांच्या या चेंडूवर, एक मागील हंगामापासून जर पाहिलं तर प्रथम प्रभावित करतायत त्यांच्या बॅटिंग आणि बॉलिंगने। भिवंडीचे खेळाडू आहेत, दाखल झालेले आहेत मुंबई नगरीमध्ये। पुन्हा एकदा त्याच दिशेने खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला, पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार चौकार। बॉलर यशस्वी झाले, दोन बॉलवर बॅटमन यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। दोन बॉल डॉट आले, दोन बॉलवर चौकार आलेत, 8 रन धाव फलकावर झालेले आहेत। जोगेश्वरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रबर बॉलची पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे देखील पाहिलं जाईल आणि ही आधी जैन ट्रॉफी सर्वांच्या लक्षात राहील। पावसाळ्यातील क्रिकेट आहे, पाऊस पडत असताना चालू असणारं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला। यावेळेला पुन्हा प्रथम ठाकरे, यावेळेला देखील शरीरापासून थोडासा दूर बॉल टाकला, पुन्हा एकदा पॉइंटलाच खेळायचं होतं, परंतु बॉलला थोडासा हेलकावा घेतला, कीपरच्या दिशेने जाईल, रन मिळणार नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। पुन्हा एकदा प्रथम ठाकरे, वा चांगला बॉल, त्याचा सन्मान देत असताना हळूवार पद्धतीने पॉइंटला ढकललं या बॉलला। आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपते, बिनबाद धावसंख्या झाली आहे ती 9। आपण आहोत जोगेश्वरीला, ज्या ठिकाणी सुरू आहे आदी जैन ट्रॉफी 2022। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मोसिनबाई शेख जैन फिल्मचे ओनर, त्याचबरोबर आदी बॅटचे सर्वे सर्वा गुफरानबाई शहा, त्याचबरोबर या मैदानाचं मॅनेजमेंट वसीम शेख यांच्या माध्यमातून सांभाळलं गेलेलं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर फुलटॉसचा बॉल, AK प्लायवूड, ई अँड सन्स, त्याचबरोबर शालिमार कार पॉइंट फोर्सचा मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर साई अंशुल स्पोर्ट्स, माइलस्टोन मार्बल आणि शहा फॅब यांचं हे देखील आमचे प्रायोजक आहेत। आणि घेऊन जातोय तुम्हाला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अक्षय घरत येत आहेत बॉलिंगसाठी, पालघर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, परंतु राहुल चांदोरकर आणि निखिल जाधव ओंकार गिरगावला पाहुयात कुठपर्यंत घेऊन जात आहेत। आज काल देखील जर पाहिलं तर खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं, आजही तेच दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल। जोगेश्वरीतील क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी आहे मी म्हणेल, ज्या पद्धतीचं हे आयोजन केलंय। पहिला बॉल अक्षय यांचा अकूट टप्प्याचा होता, तिकडनं थोडासा वळण घेतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय। आणखीन एक चांगला बॉल, सुरुवात पहा 4 रनने केली होती, परंतु तदनंतर थोडस नियंत्रण कंट्रोल मिळवलाय। पुन्हा एकदा तेज, पहा एका ठरून फलंदाजी बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय, थोडेसे बॅकफुटला जात आहेत आणि प्रत्येक बॉल पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होतोय। तेवढं शक्य नसतं, आपण प्रत्येक बॉल एकाच ठिकाणी नाही खेळू शकत आणि त्यामुळे बॅक टू बॅक दोन बॉल निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत अक्षय घरत। 9 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रमय पटेल सध्या ज्या गोलंदाजाची चर्चा आहेत आमच्या बरोबर गुणलेखनामध्ये आहेत, जयेश चुडासामा देखील आहेत। पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे, काही वेळा अपयशी झाले परंतु काही वेळा ते यशस्वी देखील होत आहेत आणि पंच घोषित करतायत, जरी मी अयशस्वी झाले प्रयत्न सोडणार नाहीये आणि पॉइंटला पुन्हा चौकार। विशेष पुरस्कार आहेत, लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट मुंबई सेंट्रल ज्यूस अँड स्नॅक्स सेंटर यांच्या वतीने। आधी बॅट, सध्याच्या घडीला आपण पाहतोय आदी नावाचा बॅटचा ब्रँड अलीकडच्या कालावधीमध्ये लोकप्रिय होऊ लागलाय। खूप चांगल्या दर्जेदार बॅट, कमी वजनाच्या, पाहिजे तशा बॅट आदीच्या आपण पाहतोय आणि त्यांच्याकडूनच मात्र
ही स्पर्धा आयोजित करण्यात येताना पाहिल्या मी ते गुफरान शाह आणि त्यांना मात्र खूप मोठी सहायता झेन फिल्मचे ओनर मोसिन शेख यांची पाहिल्या मी ते आणि विशेष म्हणजे वसीम शेख यांचे देखील त्यांना सपोर्ट. जैनुद्दीन, मुजम्मिल, गुफरान, फहाद, नदीम हे पाच बंधू या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला दिशा चुकली आहे आणि एका धावेमध्ये जाईल हा बॉल. धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाताना पाहिला मी ते 14 झाली आहे, 14 विदाऊट लॉस. विकेटही घ्यावे लागतील परंतु त्याचबरोबर आतापर्यंत थोडंसं नियंत्रण मिळवलंय. टी डब्ल्यू जे डॉमिनेटर पालघर अर्थातच टी डब्ल्यू जे गुहागर स्वप्नील नार्वेकर यांचा एक बलाढ्य संघ, कोकणात देखील खूप मोठ्या स्पर्धा सातत्याने खेळतात. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि राहुल तीन चौकार त्यांनी मारलेत परंतु काही चेंडून डॉट देखील आले त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आतापर्यंत ते पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करत होते, यावेळेला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न परंतु ती पोझिशन नाही बनवू शकले, टायमिंग नाही बनवू शकले आणि त्यामुळे थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू गेला. त्यांनी चांगल्या पद्धतीने लगेच थ्रो देखील केला. हर्षद याच लोकल खेळाडू आहेत, त्यांनी मात्र रनआउट करतात. अक्षय करत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, अमित नाईक गेलेत बॅटिंग करण्यासाठी त्यांच्या जोडीला. पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेर, एक वेगळी रणनीतीबद्ध बॉलिंग तर नाही होत आहे ना, कारण ऑफस्टंपला जरी बॉल मारला, बॅटला लागला किंवा डिक्लेअर मध्ये गेला चार आहे, तिकडे सहा नाही आहे, म्हणून कदाचित ही रणनीती तर नाही ना ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग ठेवण्याची. पुन्हा एकदा तेच व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता दुसरी ओव्हर सुरू आहे, धावसंख्या झाली होती 16 धावा धाव फलकावर आहे, दुसरी ओव्हर सुरू आहे. अक्षय घरत, राहुल चांदोरकर यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न यशस्वी, बॉल सीमा रेषेच्या पार. 16 धावा धाव, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी या षटकाराच्या मदतीने पुढे गेलाय आणि 22 दोन ओव्हर झाल्यानंतर 22 आणि पुन्हा एकदा प्रथम ठाकरे यांनाच बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. पाहूया अमित नाईक जे उरण तालुक्यातून आणि रायगड जिल्ह्यातून आलेत खेळण्यासाठी मुंबईमध्ये, बॅटिंग करतायत एकटगर गावचे अमित. आणि यावेळेला पहा पुन्हा एक ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाहिला मिळाला, खेळला जरूर परंतु तिकडे एकच रन मिळेल, 23 वर जाईल ही धावसंख्या. क्रिकेट रसिक हो आपलं मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये हार्दिकचं स्वागत आहे. जोगेश्वरीच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठ्या पारितोषिक रकमेची ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत, ज्याचं 1,00,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं झालं, बॉल हवेत आहे, खूप वेळ पाहूयात. आणि खूप चांगली कॅच प्रथम ठाकरे त्या ठिकाणी घेत आहेत. विकेट येते राहुल चांदोरकर यांची. तरुण बिष्टा नवीन बॅट्समन या आधी झेन ट्रॉफी साठी हैदर भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हैदर भाई आपणास विनंती आहे, आपण मंचावर या, आपलं स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. तरुण बिष्ट गिरगाव मधील आणखीन एक धडाकेबाज फलंदाज फलंदाजीसाठी आहेत, परंतु प्रथमने देखील खूप प्रभावित केलंय ज्या पद्धतीची बॉलिंग करत आहेत. पहिलाच बॉल थोडीशी उसळी, गती कमी होती परंतु उसळी जास्त होती, बॅटच्या पट्ट्यात नाही आला. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. स्कोर जर पाहिला तर 23 वर आहे, तिसरी ओव्हर सुरू आहे. पाच ओव्हरची मॅच आज, पाच ओव्हरच्या मॅचेस. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तडाके बंद चर्चा तर संपूर्ण मुंबईमध्ये सध्याच्या घडीला आधी झेन ट्रॉफीची आहे. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, काल अब्दुल इलेवन जोगेश्वरी फायनलमध्ये जाऊन पोहोचलेली आहे आणि आज कोणती टीम त्यांच्या विरोधात खेळणार त्यासाठीचा दिवस सुरू झालाय. खऱ्या अर्थाने गुफरान शाह यांचा मी कौतुक करू, त्याचबरोबरने मोहसिन शेख ज्यांनी मात्र ही आधी झेन ट्रॉफी संपूर्ण मुंबईला भेट दिली. आणि पहिल्यांदा जोगेश्वरी पश्चिमेकडे एक मोठा क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय आपल्याला, तो देखील पावसाळी आणि रबर बॉल. विकेट आल्यात ओमकरची पारी थोडीशी संकटात आहे, कारण निखिलचं धावबाद होणं, राहुलचं बाद होणं, तदनंतर जर पाहिलं तर तरुण देखील बाद झालेत. परंतु एक भरोशाचा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, संकटमोचक यश वाघेला बॅटिंगसाठी आलेले आहेत, आणखीन एक गिरगावचे खेळाडू. परंतु त्यांनाही या ठिकाणी चकवलंय, बॉल फुलर लेंथ होता, टप्पा पडल्यानंतर किंचित वळण घेतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल, प्रथम ठाकरे. वा अनिकेत राऊत त्यांच्याशी मी ज्यावेळेला चर्चा केली त्यांना सांगितली, नवोदित खेळाडूंना ग्रामीण भागातील संधी द्यायचं कामही आम्ही करतोय. यावेळेला देखील अपील केलं, पंचांनी उचलून धरलं. LBW पहा, एका मागोमाग विकेट येत आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या झाली आहे ती 23. थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहे, दोन ओव्हर अजूनही बाकी आहे. आणि प्रथम ठाकरेंनी जे दुसरी ओव्हर टाकली त्यामध्ये जर पाहिलं तर तीन विकेट घेतल्या आणि एक धाव केवळ खर्च केली, म्हणजे दोन ओव्हर मध्ये त्यांनी 10 रन दिल्या आणि त्याचबरोबर तीन विकेटही घेतल्या. प्रथम ठाकरे आपण खूप प्रभावित केलंय, परंतु अजूनही जर पाहिलं तर काल सकाळच्या सत्रात पहिल्या मॅच मध्ये आमिर दाफेदारने काय बॅटिंग केली होती, अर्धशतक या स्पर्धेमध्ये एकच झालंय ते म्हणजे आमिर दाफेदार यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालंय. काल दोन बॉल 12 रनची आवश्यकता असताना लगातारचे दोन सिक्सर लगावले होते प्रज्ञेश लाड यांनी. आणि संध्याकाळच्या सत्रात जर पाहिलं तर
ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे, समाधानने सर्वांचं समाधान केलं शेवटी. तर आज पाहूयात कोण कोण काय काय करतंय. आरफ शेख येतात गोलंदाजीसाठी, बदलापूरचे गोलंदाज आहेत आरफ. मागील हंगामापासून खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे, परंतु अमित नाईक बॅटिंगसाठी स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अमित पाटील. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडा वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय, आणखीन एक डॉट बॉल आरफ. मागील हंगामात जर पाहिलं तर हिंदुहृदय सम्राट चषक गोरेगाव आरे भास्कर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आरफने घेतलं होतं. तदनंतर माथेरानची नाईट स्पर्धा असू देत किंवा शिवसंग्राम ट्रॉफी मनसर या ठिकाणी देखील ॲज अ आयकॉन आरफ यांना आपण पाहिलं होतं आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली होती. परंतु पाहूयात आज कशी कामगिरी करतायत. पहिला बॉल तर चांगला आलाय, आपल्या टीमसाठी प्रभावित करतायत, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. कल्याणी घोरपडे सर, त्याचबरोबरीने नासिर शेख सर आणि त्याचबरोबरीने करुणा कोटियन सर, हे पंच आम्हाला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अनुभव आहे, क्रिकेट प्रदीर्घ खेळलाय आणि पंचांच्या भूमिका देखील पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावर झाल्यात, षटकार चौकाऱ्यांची आवश्यकता आहे. यावेळेला आरफ पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी आरफ कडून एक वेगळ्या धाटणीचा. आरफ यांच्या बॉलिंगचं तेच वैशिष्ट्य आहे, गती कमी जास्त करतात, बॉलला वळवण्याचा प्रयत्न करतात. आरफ या ठिकाणी सध्याच्या घडला ते करतायत, परंतु अमित नाईकला देखील दाखवावं लागेल मी उरण तालुक्यातून इकडे का आलोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आरफ आरफ शेख पुन्हा एकदा गती कमी केली होती, वेगळ्या धाटणीचं वळण देण्याचा प्रयत्न. आणखीन एक घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहिला मिळाला आणि स्कोर जर पाहिला तर झालाय 26 धावा 26 ओव्हर 34 सुरू आहे. रन बनवावे लागतील, कारण कालपासून जर पाहिलं तर माझ्यामध्ये 50 पुढे तरी धावसंख्या जाणं गरजेचं आहे, तो प्रयत्न करावा लागेल. खूप सारे जोगेश्वरीचे जुने जाणते क्रिकेटर इकडे आहेत, क्रिकेटचे चाहते, ज्यांनी मात्र संपूर्ण आयुष्य या मैदानावर घालवलंय, या मैदानात खेळलेत, असे देखील खूप सारे क्रिकेटर इकडे आलेत आणि त्यांनाही हे आपल्या मैदानात प्रोफेशनल क्रिकेटर खेळताना खूप आनंद होत असेल. वा, यावेळेला वेग वाढवला होता आरफने, पाठवलं कीपरच्या दिशेने, चांगला बॉल येतोय आरफ. पुन्हा एकदा आरफ यांच्याकडून चांगला बॉल टाकला गेला. आम्ही थोडस नक्की चिंतित असणार आहेत, कारण रन येत नाहीयेत, परंतु त्या रन कराव्याच लागतील. यावेळेला मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कमी गती होती, बॉलला जर पाहिलं तर पाठवलं, ओहो काय कॅच पकडली आहे प्रथम ठाकरे, खूप लांब वरून धावत आले, धावत आले, काय कॅच घेतलीये, चिखलामध्ये पाण्यामध्ये गवतातून चालत असताना अशा प्रकारची कॅच घेणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु खूप चांगली कॅच घेतली. बॉलिंग मध्ये तर प्रभावित केलंच केलं, बॅटिंग मध्ये देखील, त्याचबरोबर फिल्डिंग मध्येही प्रभावित करतायत. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत मयांक शर्मा. पाहूयात मयांक आणि त्याचबरोबर अमित यांना धावा करावे लागतील. हो हो, पुन्हा एकदा वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी. आरफ शेख आपल्या बोटांची जादू दाखवतायत, बॉलला कट करतायत, अँगल बनवत कीपरच्या दिशेने बॉल जातोय. खूप चांगल्या बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी केलंय का, म्हणजे सुरुवात जर पाहिली तर अनिकेत स्वतः गोलंदाजीसाठी आले होते, परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला आणि याला चाणाक्ष कर्णधार म्हणतात. हो हो, पुन्हा एकदा वळसा घातला या बॉलने, खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. आरफ शेख यांच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये केवळ 3 रन दिल्या गेल्या, 4 ओव्हर संपतायत, रन झालेत 26 26.
ओहो पाय आई बॉल द्वार पाहिलं तर अतिशय वेगवान पाहिला मिळाला. काय बॉलिंग केली या ठिकाणी. पंकज पाटील बॉलिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना पालन या नावाने देखील ओळखलं जातं. परंतु पंकज पाटील आहेत गोलंदाजीसाठी उंच पुरे धिप्पाड गोलंदाज. पालघर वरून आलेत. परंतु यावेळेला बिग स्ट्रोक करण्याचा प्रयत्न जरूर होता. स्क्वेअर लेगला बॉल जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेतली जाईल. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. हो तो केला जातोय. यालाच क्रिकेट म्हणतात. तुम्हाला करावं लागतं एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत, आणि तिसऱ्या धावेचं रूपांतर चौथ्या धावेत करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू मयांक धावबाद. जोगेश्वरी करांनो तुमचं हार्दिक असं स्वागत असेल. ओहो आक्रमण केलंय. लांबच लांबवर पाठवलं या बॉलला. सीमा रेषा पार. षटकार. पाटील यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न. परंतु पंकज यांनी त्यांना थांबवलंय. विक्रोळी सूर्यनगर परिसरातील खेळाडू अमित पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पंकज पाटील. पालन. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा तेच. धावा मिळतात. सहा. षटकार. पाटीलने या डावामध्ये रंग भरलेले आहेत. वा खूप छान बॅटिंग अमित पाटील. चंदू या टोपण नावाने देखील ओळखले जातात. पुन्हा एकदा पंकज. यावेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत अनिकेत राऊत. आणि हा डाव पहिला डाव झाल्यानंतर म्हणजे 41 झाला. 42 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. उत्तरार्धात अमितने थोडासा प्रतिकार केला. 41 धावांवर थांबवलं आणि 42 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहत राहा आदी झेन ट्रॉफी 2022.
गाइस धवनचा पाटलाग करायचा आहे. आपण पाहत आहोत जोगेश्वरी मुंबई या ठिकाणी आदी झेन ट्रॉफी 2022. 42 धावांचा पाटलाग करायचा आहे. TWJ डॉमिनेटर गुहागर म्हणजेच टीम पालघर आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ओमकार 11 गिरगाव मुंबई यांच्यातील मॅच सुरू आहे. पहिले बॅटिंग करत असताना 41 रन केलेले आहेत आणि आता 42 रन करायचे आहेत. करण मोरे आणि प्रशांत गरत ही जोडी बॅटिंगसाठी आली तर बॉलिंगसाठी तरुण बिष्ट. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना पाहिला मिळतोय. एकदा तिकडे घेतली गेली, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची फेक करतील तोपर्यंत एक रन पूर्ण केली. पहिल्याच बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. करण मोरे आणि प्रशांत घरत. प्रशांत घरत मागील हंगामात जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू, एक वेगळ्या स्टाईलची बॅटिंग आहे त्यांची. ओहो, परंतु तरुण यांनी टाकलेला हा बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय, शरीराचा वेध घेतोय आणि लेग बायच्या स्वरूपातील एक धाव मिळते. तरुणने मात्र प्रभावित केलं. प्रशांत यांना सांगितलंय की हो, तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये, परंतु हे अशा तऱ्हेने. परंतु प्रशांत यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि ती दाखवावी लागेल. तरुण बिष्ट एक प्रमुख अष्टपैलू खेळाडूची भूमिका या ओमकार गिरगाव या टीममध्ये बनवतात संदीप उपळकर अँड कंपनी. यावेळेला पुलचा फटका सक्सेसफुल. काय नजाकत होती आणि टायमिंग होतं. 6 धावा षटकार. त्यांची बॅटिंग पाहावी आणि पाहतच राहावी असं वाटत असतं. त्यापैकी एक करण मोरे आहेत, परंतु त्यांना देखील थांबवण्याचं उद्दिष्ट संघनायकाने तरुण बिष्ट यांच्यावर दिलंय, म्हणजे त्यांना ते करावंच लागणार आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 8 वर जाते. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे ओमकार गिरगाव. कौतुक करावं लागेल, पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये बहुतेक स्पर्धा ओमकार गिरगावने खेळलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा अकूट टप्प्याचा बॉल होता, बॉलला येऊ दिलं आणि नंतर पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी. नक्कीच करण मोरे थोडीशी दुखापतग्रस्त होते, त्यातून ते सावरलेले आहेत आणि आता पुन्हा ते नव्याने सज्ज झालेत. चांगली कामगिरी मागील 1-1.5 वर्षात जर पाहिलं तर लक्षणीय कामगिरी. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना मोठी खेळी करताना आपण पाहिलंय. करण मोरे बॅटिंगसाठी आहेत. पुन्हा एकदा तरुण बिष्ट बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिला मिळत आहेत. 42 धावा रोखायच्या. यावेळेला बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने, व्हाइट बॉल जात होता पाहिलं तरी देखील बॅटने मात्र त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. जिकडे येतोय चौका. बेस्ट बॉलिंगसाठी. यावेळेला मात्र स्लोअर वन पेश केला. बॉलला मात्र नक्की टप्पा पडल्यानंतर थोडस वळण दिलं, पाठवलं किपर निखिल यांच्या दिशेने. पहिल्या ओव्हर मध्ये देखील ते पाहिलं तर चांगली कामगिरी झाली आहे, ज्यामध्ये धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 13. TWJ डॉमिनेटर गुहागर अर्थातच पालघर. मयंक शर्मा येत आहेत गोलंदाजीसाठी. एक युवा टॅलेंट त्यांच्या रूपात देखील आपण जरूर पाहतोय, परंतु समोर प्रशांत गरत आणि करण मोरे यांना रोखावं लागेल. मॅचमध्ये जरी मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी झाली असेल तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. मयांनी फसवलंय, चकवलंय, बॉलला फिरवलंय, बॉलला वळवलंय, निखिलच्या दिशेने पाठवलंय. चांगला बॉल, अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं मयांक. या पहिला देखील फटका फसलाय बॉल हवेत. मयांक शर्मा घेत आहेत मोठी विकेट. खूप चांगली कामगिरी, कम बॅक.
फेकने खूप प्रभावित केलं. पहिले दोन्ही बॉल निर्धाव टाकलेत, परंतु ज्या खेळाडूने एक चांगली कॅच घेतली, ज्या खेळाडूने 3 विकेट घेतल्या, तोच खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वारेट गावचा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. नाव आहे प्रथमेश ठाकरे. बॅटिंगसाठी, बॉलिंगसाठी एक युवा टॅलेंट, तेच म्हणजे मयांक. यावेळेला देखील फटका फसलाय, बॉल हवेत. निखिल चहा कसा प्रयत्न करतायत, परंतु गोशंकित क्षेत्रात चेंडू जातोय. ओमकार संघाचं मी कौतुक करेल, कारण गेली 15 दिवस दहीहंडीचा सराव करत होते आणि 2 ठिकाणी 8 थरांचा मानवी मनोरा रचण्यात देखील हाच ओमकार गिरगाव संघ यशस्वी देखील झाला होता. परंतु ज्या 3 संघांनी 9 थर लावले त्यातले 2 जोगेश्वरीचे, कोकण नगर आणि जय जवान आणि शिवसाई बोरोली. या वेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चांगली बॉलिंग केली आहे, मयंकचं कौतुक करेल ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे. उंच पुरे आहेत, परंतु व्हेरिएशन देखील करताना पाहायला मिळत आहेत. आता कस मयंकचा देखील लागेल, आणि समोर जर पाहिलं तर करण मोरे कशा पद्धतीने सामना करतायत मयंकचा, या बॉलवर पाहावं लागेल. आधी झेन ट्रॉफी. ओहो, करण मोरे यांना देखील चकवलंय. वा, युवा मयंक शर्माने खुश केलंय. खेतवाडी गिरगावचा असणारा हा गोलंदाज. आता खेतवाडी म्हटलं तर प्रत्येक गल्लीतील वेगवेगळा गणेशोत्सव, वेगवेगळ्या गणपतीच्या उंच उंच मूर्त्या, गिरगावातील खेतवाडी परिसर ओळखला जातो. त्याच परिसरातून मयंक शर्मा आलेत आणि आपल्या वैविध्यपूर्णतेने नटलेल्या गोलंदाजीला दाखवतायत. समोर आहेत करण मोरे. यावेळी लाखू टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅच. पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झाला होता, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौका. खूप चांगली बॉलिंग मयंक शर्माने केली, केवळ 6 रन दिलेत. शेवटच्या बॉलवर थोडीशी संधी देखील निर्माण झाली होती, परंतु 19 धावा 2 ओव्हर झाल्यानंतर अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 23 आहे आणि 3 ओव्हर बाकी आहेत. परंतु ज्यावेळेला बॅटिंग करत होते सुरुवातीला, त्यावेळेला देखील माझ्या मते पहिल्या तीन ओव्हरला 23 रन होते, परंतु आता 3 ओव्हरला 23 रनची आवश्यकता आहे. रोहित माने बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. लालबागचं युवा टॅलेंट, लालबाग एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात. पाहुयात वारेट भिवंडीचा फलंदाज प्रथमेश ठाकरे, त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील नामवंत खेळाडू करण मोरे. ओ, पहिला बॉल वेगात होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय, परंतु ट्रॅक वरून पुढे बॉल पळतोय. 1 रन तिकडे घेतली आणि दुसऱ्याही रनचा प्रयत्न होतोय. यावेळेला देखील जर पाहिलं तर फटका, परंतु एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
हो यावेला वेगात चेंडू येताना पाहायला मिळतोय. मागील बॉलवर चौकार आला जरूर त्यातून सावरताना पाहायला मिळत आहेत. रोहित माने स्कोर जर पाहिला तर आता 25 आहे, अजूनही 17 रनची आवश्यकता आहे मॅच, कारण थोडेसे वैभव ज्यावेळेला बॉलवर आले तर थोडेसे विवंचनेत होते, कारण ते स्वतः ट्रॅकवर आहेत, तिकडनं पुढे आले असते तर कदाचित बॉल जास्त उडून पाठी गेला असता, परंतु त्यांचा अंदाज चुकला. यावेळेला देखील पुन्हा बॉल मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु रन घेतली जाते. एक एक रनने धावसंख्या पुढे चालली आहे. टी डब्ल्यू जे डॉमिनेटर गुहागर पालघर, टी डब्ल्यू जे हा उद्योग समूह गुहागरचा आहे, स्वप्नील नार्वेकर यांचा, आणि पालघर संघाचे प्रायोजकत्व नेहमीच पाहायला मिळतं. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वैभव पाटील त्या ठिकाणी होते, आणि त्याच दिशेने मात्र विकेट घेतली आहे रोहित माने यांनी. बॉल निर्णायक आहे. पहा विकेट घेतल्या तर दबावा टी डब्ल्यू जे पालघर देखील येऊ शकते, आणि तो प्रयत्न रोहित माने करतायत. आज खऱ्या अर्थाने जोगेश्वरी पश्चिम मध्ये खऱ्या अर्थाने गुफरान शाह असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मोसीम शेख असतील, या सर्वांची मेहनत आणि जोगेश्वरी पश्चिम इकडे एक मोठी स्पर्धा भरवण्याचा त्यांचा मानस आज पूर्ण होताना पाहायला मिळतोय. रोहित माने यांचा हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला, बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. राहुल चांदोरकर आले, चेंडूची फेकी चांगली आहे, परंतु दोन धावा तर घेतल्याच, परंतु चांगला थ्रो पाहायला मिळाला, आणि रोहित माने यांचं हे षटक संपतंय. आणि स्कोर जर पाहिला तर झाला 3 ओव्हर नंतर 28, अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 14 रन. आदी स्पोर्ट्सचे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यांचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. आदी स्पोर्ट्सच्या ज्या बॅटचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यामध्ये रोहन साळुंके, इसरार खान, बाबू, फरदीन काझी, चिन्मय कदम, श्रेयस कदम, सुयोग, राहुल चांदोरकर, भावेश शेलार, रवी विश्वकर्मा, जय चुडासामा, जे डिझायनिंगचं काम देखील या संपूर्ण आदी स्पोर्ट्सचं करतात, फिरोज शेख, उजेर शेख आणि हुजैफा. बारा बॉल मध्ये रन करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14, परंतु मयांक मागील ओव्हर मध्ये देखील केवळ 6 रनची ओव्हर टाकली आहे, आणि आता जर का एखादी चांगली ओव्हर आली, विकेट जर 1-2 मयांकने घेतल्या, मॅच मध्ये रंग भरले जाऊ शकतात. प्रशांत घरत आहेत बॅटिंग साठी आणि त्यांच्या जोडीला प्रथमेश ठाकरे. अक्षय घरत आहेत, कटाळीचे खेळाडू आहेत अक्षय घरत. पहिला बॉल आणि वा, खूप चांगला फटका प्रथमेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाला, बॉल सीमारेषेच्या पार.
क्रितेश घरत येत आहेत पालघर जिल्ह्यातील आणखीन एक जबरदस्त खेळाडू जे अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढेच चांगले खेळतात. क्रितेश घरत अक्षय घरत या जोडीला समोर जर पाहिलं तर मयांक क्रिकेट आहे काही होऊ शकतं दबाव निर्माण करू शकतात मयांक कारण त्यांची गोलंदाजी हा चर्चेचा विषय आहे. काल जसं पाहिलं सत्यम चौधरी या युवा गोलंदाजाने काल खूप प्रभावित केलं. काल बिपिन जटाके यांनी खूप प्रभावित केलं. अनिकेत सानप विक्रांत यावेला आल्या आल्या पहिलाच बॉल परंतु पकडली कॅच वा खूप चांगली कॅच पकडली अमित पाटील तिकडे आहेत आणि हॅट्रिक जर घेतली तर झेन फिल्मच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि मुंबई सेंट्रल ज्यूस अँड स्नॅक सेंटर यांच्याकडून देखील सीताफळ ज्यूस सीताफळ मिल्कशेक हो यावेळेला देखील खूप चांगली बॉलिंग कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आलाय परंतु त्यानंतर 3 बॉल डॉट टाकलेत वा मयांक शर्मा. अजूनही जर पाहिलं तर मॅच मध्ये 8 बॉल बाकी आहेत आणि 10 रनची आवश्यकता आहे. या 2 बॉलवर काय होतंय त्यावर मॅचचं गणित. आता थोडीशी घबराट टीडब्ल्यूच्या खेम्यात झाली असेल कारण बॅक टू बॅक विकेट आल्यात डॉट बॉलही येताना पाहायला मिळतोय. मयांक शर्मा मयांक शर्मा मयांक शर्मा आणि त्यांची बॉलिंगची चर्चा. हो काही कळायलाच मार्ग नाहीये फलंदाजांना काही कळत नाहीये अशी गोलंदाजी करतायत टाळ्या व्हायला पाहिजे तशी बॉलिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळतायत. वा जादू बोटांची मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतायत. मयांक शर्मा क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 11 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता होती आणि आता जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. वेळ बदलली आहे वेळ बदलली आहे वेळ बदलली आहे परंतु सर्व काही संपलेलं नाहीये. मॅच मध्ये येऊ शकता ते मात्र टी डब्ल्यू चे डॉमिनेटर संघ देखील परंतु या मयांकडे खूप प्रभावित केलंय. काल सकाळच्या सत्रात एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच सत्यम चौधरी आणि आज मयांक शर्मा यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. चेतन आहे मॅडम चेतन पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वा काय बॉलिंग केली आहे लेग बायच्या स्वरूपातील एक रन केवळ 5 रन दिलेले आहेत पहिल्या बॉलला 4 रन येऊन सुद्धा आणि मॅच आहे 6 बॉल बाकी आहे आणि 9 रनची आवश्यकता आहे. वा काल देखील अशाच मॅच झाल्या दिवसभर काल अशाच पद्धतीच्या मॅचेस झाल्या. आजही खूप चांगल्या मॅचेस आपण पाहतोय आणि ही मॅच देखील आता रंगली आहे. ओमकार गिरगाव विचार करतेत कुणाला बॉलिंग द्यायची कारण असा कोणता बॉलर असेल जो मॅच जिंकून देऊ शकतो कारण या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 5 रन आलेले आहेत कारण कार्तिक कार्तिक गोलंदाजीसाठी येत आहेत. गिरगावचेच खेळाडू आहेत पाहूया 6 बॉल आणि 9 रन. गिरगावकर देखील एक जिगरबाज आहेत सहजासहजी मॅच सोडणारे नाहीयेत. मॅचमध्ये त्यांनी कमबॅक केलं आणि टी डब्ल्यूचे डॉमिनेटर विरोधात ओमकार गिरगाव ही मॅच खऱ्या अर्थाने पुन्हा रंगली. चला काही करा कारण आज
अजूनही यानंतर 6 मॅचेस खेळवायच्या आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हैदर अली खान हे देतील. हैदर अली खान जी आपसे विनती आहे, आप यहाँ आइए. सहा बॉल आणि 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूला पालघर, एका बाजूला गिरगाव, एका बाजूला मुंबईचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पालघरचा संघ आहे. पहिला बॉल ऑफ चमच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत, कळवतायत, हा आहे व्हाइट बॉल. चुकीचा चेंडू टाकलाय. 2 ओव्हरमध्ये केवळ 11 रन खर्च केल्या मयांक शर्माने. खूप प्रभावित केलं ज्या पद्धतीची त्यांनी बॉलिंग केली आहे. परंतु आता कार्तिक आहेत. ओ यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरक, बॉलला वळण देण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. एक धाव तर तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. छोट्याशा चुका तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जातात आणि इकडे धावबाच्या रूपात खेळाडू बाद होत आहेत. आहेत आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. गिरगाव आणि त्याचबरोबर पालघर यांच्यामधील संघर्ष सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर कार्तिक ओहो बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, डॉट बॉल येतोय. एक एक डॉट बॉल दबाव वाढवेल. कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी बॉल बाकी आहे ते म्हणजे 4 आणि रन करायचे आहे ते 5. 4 बॉल 5 रन. क्रिकेटमध्ये चुरस निर्माण झाली या ठिकाणी. आज जोगेश्वरीच्या क्रिकेटच्या हात या वेळेला आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल 4 रन. ओहो वेगात चेंडू टाकला जरूर आहे आणि विकेट येते.
पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकात जर पाहिलं तर 3 वाईट बॉल येताना पाहिलं, म्हणजे महत्वपूर्ण षटक टाकतायत. 4 वाईट बॉल. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग अनिकेत यांच्याकडून या ठिकाणी होत असताना 1 रन त्या ठिकाणी घेतला गेला. 3 बॉल 2 रन. हैदर अली खान साहब, आपका आदि जैन ट्रॉफी 2022 में तहे दिल से स्वागत. खूप चांगला फटका येताना पाहिला मिळतो आहे. वैभव त्या ठिकाणी जात आहेत, एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला संघर्ष ओमकारने केला, परंतु मुख्याच्या क्षणी थोडेसे कमी पडले आणि या मॅचला जिंकलंय TWJ डॉमिनेटर गुहागर, म्हणजेच टीम पालघर. अभिनंदन.